अतिवृष्टीमुळे पन्हाळगडावर जाणारा मुख्य रस्ता तुटून गेलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता SS साळुखे यांनी या रस्त्याची पाहणी केली। भूस्खलन होऊन पन्हाळगडावर जाणारा रस्ता चार दरवाजापासून काही अंतरावर तुटून गेला। हा रस्ता आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता SS साळुखे यांनी या रस्त्याची पाहणी केली। यावेळी त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी पूल उभारून पादचाऱ्यांसाठी ये जा सुरू ठेवण्यात येईल असं सांगितलं। पुरातत्व विभाग आणि भूगर्भशास्त्र यांचा अहवाल घेऊन या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतुकीसाठी रस्ता तयार करू, परंतु त्यासाठी किमान 6 महिन्यांचा कालावधी लागेल असं साळुखे यांनी स्पष्ट केलं। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पन्हाळा पालिकेचे अधिकारी कर्मचारी तसंच नागरिक उपस्थित होते।